हे सर्व साहित्यापासून आपण मालवणी वडे कसे तयार करणार, त्याचं पीठ कसं तयार करणार त्याची आपण रेसिपी बघणार आहोत. तांदूळ, चणा डाळ, उडदाची डाळ, धणे, जिरं, काळी मिरी, मेथीचे दाणे, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी. एक वाटी डाळ आहे, ही पाव किलो डाळ आहे. ह्या वाटीमध्ये पाव किलो डाळ राहते. ही पाव किलो डाळ घेतली आपण आणि ह्याच वाटीने आपण चार वाट्या तांदूळ घेणार आहोत, म्हणजे एक किलो तांदूळ घेऊ. ह्याच वाटीने आपण चार वाट्या तांदूळ घेणार आहोत. तांदूळ जर घरातले साठवणीचे असतील आणि त्याला बोरिक पावडर लावली असेल तर ते स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे, नाहीतर स्वच्छ बोरिक पावडर नसेल तर चांगले स्वच्छ असेच घ्यायचे, स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे. हे आपण चार वाट्या घेणार आहोत. चार वाटी डाळ आपण तांदूळ घेतलेले आहेत. हे जवळजवळ एक किलो तांदूळ आहेत. डाळ पाव किलो चण्याची डाळ. जर डाळ जर नरम वाटत असेल तर थोडीशी हलकी अशी भाजून घेऊ आपण. उडदाची डाळ 200 ग्रॅम घेतलेली आहे. ही तीच वाटी आहे. डाळ ही थोडी कमी, म्हणजे उडदाची 200 ग्रॅम घेतली आहे आणि तीही चांगली स्वच्छ पुसून घेतलेली आहे. शंभर ग्रॅम धणे घेतले. धणे पण आपण चांगले आहेत, स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. 100 ग्रॅम धणे. 50 ग्रॅम जिरं घेतलं आहे. जिरं 50 ग्रॅम, तेही स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. जास्त नाही घेतले, अर्धाच घेतलं आहे. खमंगपणासाठी मेथीचे दाणे 1/2 चमचा. अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे. दालचिनीचे असे छोटी दालचिनीचे असे तुकडे करून ते घेतले. एक किलो तांदूळ, जिरं 50 ग्रॅम, धणे 100 ग्रॅम, उडदाची डाळ 200 ग्रॅम, चणा डाळ पाव किलो, मेथीचे दाणे 1/2 छोटा चमचा, काळी मिरी 1/2 छोटा चमचा आणि हे दालचिनी असे छोटे तुकडे करून घेतले. आता हे सर्व आपण जिन्नस एकत्र करणार आहोत आणि सर्व गिरणीमध्ये दळून आणणार आहोत. अशा प्रकारे सर्व आपण जिन्नस एकत्र मिक्स करणार. सगळं मिक्स केल्यावर गिरणीमधून आपण दळून आणायचं. यात तुम्ही ज्वारी, बाजरी असे जिन्नसही टाकू शकता.